आपण सर्व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत, मात्र अभ्यास करीत असताना नेमका आपला अभ्यास किती आणि कसा होतोय हे जाणून घेणं तुमच्यासाठी, तसेच आमच्यासाठीही विद्यार्थी किती अभ्यास समजून घेत आहात हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5 प्रश्न देत आहोत। ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेचच लिहून द्या, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा योग्यरित्या आखता येईल। धन्यवाद। नमस्कार। ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार। तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। शास्त्राच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक अकारक ग्रह यांचा अभ्यास करीत आहोत। मागच्या भागामध्ये आपण धनु लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास केला। आजच्या भागामध्ये आपण राशीचक्रातील 10वी राशी म्हणजे मकर लग्नाचा अभ्यास करणार आहोत। मकर राशीविषयी याआधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे। या राशीचे गुण, दोष, स्वभाव वैशिष्ट्य आदी बाबतीत समजून घेतलं आहे। मकर राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास उत्तराषाढात नक्षत्राचे 2रे, 3रे आणि 4थे चरण, श्रवण नक्षत्राचे 4 चरण व धनिष्ठा नक्षत्राचे 1ले आणि 2रे चरण, असे एकूण 9 चरणांनी ही मकर राशी बनलेली आहे। प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानाचे स्वामी हे कारक आणि अकारक ग्रह असतात। आज आपण मकर लग्नातील कारक अकारक ग्रहांविषयी माहिती समजून घेऊया। शनी मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह प्रथम व द्वितीय या 2 स्थानांचा स्वामी असतो। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे। या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात। प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते। पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान आणि कुटुंब स्थान मानले जातं। म्हणजेच मकर लग्नाच्या पत्रिकेत शनी हा लग्नेश आणि धनेश अथवा कुटुंबेश आहे। शनी हा नैसर्गिक अशुभ ग्रह असला तरी कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार लग्नेश सदैव पवित्र असतो, त्यामुळे शनी हा ग्रह मकर लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतो। शनी आपल्या महादशेत आंतरदशेत जातकाला उचित मान, सन्मान, धनसंपत्ती, ऐश्वर्य, कुटुंबाचे सुख आदी गोष्टी प्रदान करतो। शनीच्या कृपेमुळे जातक निरोगी राहून चांगलं आयुष्य जगतो। शुक्र मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह पंचम व दशम या 2 स्थानांचा स्वामी असतो। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण, संतती, कलाकौशल्य आदी पाहिल्या जात असतात। तसेच पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखल्या जातं।
केंद्र व त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे शुक्र मकर लग्नाच्या पत्रिकेला कारक एवढे संवे तर योग कारक ठरतो, त्यामुळे तो जातकाला शुभ फळे प्रदान करतो। शुक्र आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये जातकाला बुद्धी विद्या संतती सुख वाहन सुख व्यापार नोकरीमध्ये पदोन्नती ऐश्वर्य स्थावर मालमत्ता आदि गोष्टी प्रदान करतो। शुक्राच्या कृपादृष्टीमुळे जातकाला सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होत असते। बुध मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह षष्ठम व नवम या दोन स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील षष्ठम स्थानानुसार आजार व शत्रु पाहिल्या जातात। पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्य स्थान म्हटलं आहे। कारक व अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचे स्वामी सदैव शुभ फळ देत असतात। मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह त्रिकोण स्थानाचा स्वामी असल्यामुळे षष्ठम स्थानाची अशुभता कमी होते, त्यामुळे बुध हा ग्रह मकर लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतो। बुध आपल्या महादशेत आंतरदशेत मकर लग्नाच्या जातकाला तल्लक बुद्धिमत्ता आणि व्यापारामध्ये वृद्धी प्रदान करतो। बुध ग्रहाच्या कृपादृष्टीमुळे जातकाचा भाग्योदय होतो व त्याला धनसंपत्ती प्राप्त होते। चंद्र मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ग्रह सप्तम या स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाह स्थान मानले जाते, मात्र त्याबरोबरच सप्तम स्थान हे एक मारक स्थान आहे। याशिवाय मकर लग्नासाठी लग्नेश असलेला शनी हा ग्रह चंद्राला आपला शत्रू मानतो। या सर्व कारणामुळे मकर लग्नाच्या पत्रिकेसाठी चंद्र अकारक ग्रह ठरतो। चंद्र आपल्या महादशेत आंतरदशेत मकर लग्नाच्या जातकाला अशुभ फळे प्रदान करून त्याच्यासाठी समस्या निर्माण करतो। मंगळ मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह चतुर्थ व एकादश या दोन स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख जागा वास्तू आदी गोष्टींचा बोध होतो। तसेच पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखलं जातं। एकादश स्थान हे उपचय स्थान आहे। तसेच मकर लग्नासाठी लग्नेश असलेला शनी हा ग्रह मंगळाचा शत्रू ग्रह आहे। या कारणामुळे मंगळ हा ग्रह मकर लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो। मंगळ आपल्या महादशेत आंतरदशेत मकर लग्नाच्या जातकासाठी अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण करून प्रत्येक कार्यात अडचणी उभ्या करतो। गुरु मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह तृतीय व द्वादश या दोन स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे। तसेच पत्रिकेतील द्वादश स्थान हे व्यय स्थान म्हणून ओळखलं जातं। तृतीय स्थान हे उपचय तर द्वादश हे त्रिक स्थान आहे। या दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे नैसर्गिक शुभ ग्रह असूनही गुरु मकर लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो। गुरु आपल्या महादशेत आंतरदशेत मकर लग्नाच्या जातकाला कष्ट धनाची हानी मान सन्मानात कमी आदी अशुभ फळे प्रदान करतो। मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह अष्टम या स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते। रवीला अष्टमेश होण्याचा दोष लागत नाही, मात्र मकर लग्नासाठी लग्नेश असलेल्या शनीचा रवी हा शत्रू ग्रह मानला जातो।
त्यामुळे मकर लग्नाच्या पत्रिकेसाठी तो अकारक ग्रह ठरतो. रवी आपल्या महादशेत अंतरदशे आपल्या स्थितीनुसार जातकाला फळ प्रदान करतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास मकर लग्नाच्या पत्रिकेसाठी बुध, शुक्र आणि शनी हे कारक ग्रह आहेत. ते आपल्या महादशेत आंतरदशेत जातकावर कृपादृष्टी ठेवून त्याला भरभरून शुभ फळे प्रदान करतात. तसेच मकर लग्नासाठी चंद्र, मंगळ, रवी आणि गुरु हे अकारक ग्रह आहेत. ते आपल्या महादशेत आंतरदशेत जातकाला अशुभ फळे प्रदान करतात. मकर लग्नाचे जातक हे मूळतः उग्र स्वभावाचे असतात. त्यांच्यामध्ये भांडखोर प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यांना एकदम राग येत नाही. रागाचा पारा हा हळूहळू चढतो. तसेच त्याच पद्धतीने तो उतरून शांत होतो. असे असले तरी परिस्थितीला अनुसरून वागणे किंवा आहे त्या परिस्थितीत भागवणे या लोकांना चांगले जमते. मकर लग्नाचे लोक खूप कष्टकरी आणि उद्यमशील असतात. निराश होणे यांच्या स्वभावात नसते. ते थोडे उदार स्वभावाचेही असतात. इतरांविषयी प्रेम, भावना व सहानुभूती त्यांच्या हृदयात असते. परिश्रम करण्यावर त्यांचा भर अधिक ठेवून ते कर्मशील जीवन जगतात. यामुळेच त्यांच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता खूप प्रबळ असते. हेच मकर लग्नाच्या जातकाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपल्या गुणवैशिष्ट्यामुळे त्यांचे शत्रूही त्यांच्यापासून प्रभावित असतात. कर्मशील स्वभावामुळे ते समाजामध्ये उचित मान सन्मान प्राप्त करतात. मकर लग्नाच्या जातकाची युवावस्था खूप संघर्षशील असते. उतार वयात मात्र त्यांना सुखी समाधानी जीवन जगता येते. वयाच्या 30व्या वर्षानंतर या व्यक्तींचा भाग्योदय होत असतो. काही वेळेस या जातकांची कथनी आणि करणीमध्ये तफावत आढळून येते. एकांत त्यांना खूप प्रिय असतो. मकर लग्नाच्या पत्रिकेच्या बाबतीत अभ्यासासाठी योग्य माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागात कुंभ लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल. मात्र त्याबरोबर हे सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही काही प्रश्न टाकले आहेत, ते सोडवा. कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं द्या. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात दिलेली आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही आम्हाला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.